मुलीशी प्रेम विवाह करणाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारा मुलीच्या बापासोबत आणखी एका साथीदाराला जेरबंद करण्यात मिरज पोलिसांना यश आले. मालगाव रोड शिंदे हॉल इथं 1 ते 1.5 महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या योगेश लवाटे या तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. शिंदे हॉल जवळून योगेश लवाटे दुचाकीवरून जात असता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं. जखमी योगेश लवाटेला रक्ताच्या थारवर टाकून हल्लेखोर पळून गेले. मिरजेच्या शहर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा कसून शोध घेण्याचं काम सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकानं सुरू केलं होतं. हा हल्ला मुलीचा बाप प्रकाश कुलकर्णी भडकंबे तालुका वाळवा यानं केल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकानं अवघ्या 24 तासात अटकही केलं होतं. या हल्ल्यात मुलाचा बापाला साथ देणारा कवठेपिराण इथला दादासो अमोल देसाई वयवर्ष 21 यालाही अटक करण्यात आली. आरोपींनी हल्ला करून हल्ल्यातील वापरलेली 2 हत्यारं ही भडकंबे इथल्या सर्जराव गावडे यांच्या मालकीची असून 50 ते 60 फूट खोल विहिरीत टाकण्यात आली. 2 कोयते बाहेर काढले. तसंच हल्ल्यातील वापरलेली मोटरसायकल ही जप्त करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी रक्तानं माखलेले कपडे आरोपींनी घरातील चुलीत जाळले होते. कपडे जळालेली राख हत्यारं हे सर्व पुरावे गोळा करण्यात मिरज शहर डीबी पथकाला यश आलेलं आहे. पुरावे साक्षीदार नसताना आरोपींचा शोध घेऊन मिरज शहर डीबी पथकानं पुरावे गोळा केल्यानं या शोधकामाचं कौतुक होत आहे. 2022 रोजी मिरज शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादीनामे श्रीमती वैशाली प्रल्हाद लवाटे यांनी गुन्हा दाखल केलेला होता की त्यांचा पुतण्यानामे योगेश लवाटे याला जो या गुन्ह्यातला अटक आरोपी जो आहे प्रकाश कुलकर्णी याच्या मुलीवरून त्यांनी प्रेमविवाह केलेला होता. सदर प्रेमविवाहाचा आरोपीचा हा विरोध होता. त्या विरोधातूनच आरोपिताने आणि त्याच्या का साथीदाराने त्यांना दिनांक 3/2/22 रोजी लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाणेस कलम 307 वगैरे इतर गुन्ह्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत. आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपी प्रकाश कुलकर्णी याने त्या जखमी इसमाला मारण्यासाठी जे वापरलेले कोयते होते 2 कोयते हे त्याने भडकंबे गावातील एका विहिरीमध्ये फेकून दिले होते. सदरची विहीर ही 50 ते 55 फूट खोलीची विहीर आहे. पाण्याची पाणी होते त्याच्यामध्ये. त्या विहिरीमध्ये ते कोयते फेकून दिलेले होते. सदरचे कोयते हे तिथल्या गावकऱ्याच्या साक्षीदारांच्या मदतीने आतमध्ये रशीद टाकून सोडून आणि साक्षीदारांना खाली पाण्यात उतरून त्यांच्याकडून ते कोयते हस्तगत केलेले आहेत. 2 कोयते आहेत. आणि त्याच्यानंतर जे गुन्ह्यात गाडी वापरलेली होती यांनी घटनास्थळावर येण्यासाठी आणि घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी आरोपीताने ती गाडीसुद्धा ह्या गुन्ह्यात हस्तगत केलेली आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रकाश कुलकर्णी यांनी त्याच्या अंगावरचे कपडे जाळून टाकले होते. राख त्याच्या गावातील एका गावाबाहेरील एका उकरण्यामध्ये फेकून दिलेली होती. ते राखसुद्धा त्याचे घटनास्थळ बघून ते राख तपासकामी पुरावा म्हणून हस्तगत केलेली आहे. 2 आरोपी अटक आहेत. आरोपितांना 1/10/2022 रोजीपर्यंत पोलीस कोठडी आहे. अधिक तपास चालू आहे. सदर गुन्ह्याची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक दीक्षित गडाम सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत, API मी स्वतः आणि माझी DP पथकाची टीम या सर्वांनी मिळून हे काम केलेलं आहे. एक उत्कृष्ट तपास आहे हा. आणि अधिक अजून तपास करून आम्ही अधिक पुरावे जमा करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.